जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी दही मिरची कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. आता ह्या बाजारातून मध्यम तिखटाच्या मी मिरच्या आणलेल्या आहेत आणि ह्याला हे असं चारी बाजूने मी चिरून घेतलेले आहेत, कारण ह्यात मसाला व्यवस्थित बसतो. ह्यातल्या बिया पण मी काढलेल्या नाही आणि हे देठ पण काढलं नाही, कारण धरायला व्यवस्थित येते. आता त्यासाठी लागणारं साहित्य हे मी अर्धी वाटी आंबट दही घेतलेलं आहे, कारण दही आंबट घातलं की हे मिरच्याला चव छान येते. तुमच्याकडे जर दही आंबट नसलं तर पूर्ण वाटी भरून घ्या, हे आंबट दही आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतली आहे. आता 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे आणि ही बडीशेप मी मोठी मोठी अशी कुटून घेतलेले. धने पूड 1 चमचा, मोहरी अर्धी चम्मच घेतलेले आहे फोडणीसाठी, हळद आणि चवीनुसार मीठ. कढई आता गरम झालेले, 1/4 चमचे तेल घालायचं, 1/2 चम्मच मोहरी घालायची. हे आता मिरच्या आपण ह्याच्यात घालायचं. मिरच्या चांगल्या तेलात घालायच्या, मिरच्या चांगल्या तेलात नरम होईपर्यंत हलवायचा, मगच मसाला ह्याच्यावरून टाकायचा. मिरच्या तेलात नरम होईपर्यंत आपण असा हलवत राहायला पाहिजे, कारण मिरच्या नरम झाल्यावर नंतरच ह्याच्यात आपण मसाला घालायचा. आता ह्या आपल्या मिरच्या नरम व्हायला लागल्या तेलात. आता मिरच्या ह्या तेलात नरम झालेल्या आहेत, आता ह्याच्यात आपण मसाला टाकायचा. 1 चम्मच धने पूड घालायची, हे बडीशेप बारीक केलेले आहे ही 1 चम्मच घालायची, 1/2 चम्मच हळद, थोडंसं मीठ जास्त घालायचं कारण ह्याचा तिखटपणा कमी होतो. हे चांगलं आपण तेलात भाजून घ्यायचं. आता हे 2 चम्मच आपण बेसन घेतलेलं आहे हे ह्याच्यात घालायचं. हे बेसन पण चांगलं तेलात भाजून घ्यायचं, कारण कच्चं राहायला नको आहे. जोपर्यंत बेसनचा वास येत नाही भाजलेला तोपर्यंत हे हलवत राहायचं. आता हे बेसन आपलं भाजलेलं आहे ह्याचा कारण वास सुटलेला आहे, कच्चं राहायला नको. आता आपण ह्याच्यात दही घालायचं. कारण हे दह्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे आता हलवत राहायचं. आता ह्यातलं सगळं दह्यातलं पाणी आटलेलं आहे. ही मिरची चवीला एकदम आंबट तिखट लागते, त्यामुळे तुम्ही भाजी भाकरी बरोबर, भात आमटी बरोबर पण खाऊ शकता.